मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहाच्या नूतनीकरण कामास जोरात सुरुवात झाली आहे. महिन्याभरात बालगंधर्व नाट्यगृहाचे रूप पालटणार आहे. महापौर संगीता खोत यांनी कामाची पाहणी करत लवकरच काम पूर्ण करण्याचे आदेश दिलेत. भाजपाचे महानगरपालिकेत सत्ता आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बक्षीस म्हणून 100 कोटींचा विकास निधी महापालिकेला दिला होता. या निधीतून 1 कोटींचा निधी मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहाच्या नूतनीकरण कामासाठी वापरण्यात येत असून या कामाला सुरुवात झाली आहे. अत्यंत चांगल्या प्रकारे हे काम सुरू झाले आहे. जवळपास महिन्याभरात काम पूर्ण होऊन बालगंधर्व नाट्यगृहाचे लवकरच रूप पालटणार आहे. यावेळी महापौर संगीता खोत यांनी कामाची पाहणी करत लवकर काम पूर्ण करण्याचे आदेश दिले. मिरजेमध्ये बालगंधर्व नाट्यगृहाचं काम जे आपल्याला नगरोत्थानमधून माननीय देवेंद्रजी फडणवीस माननीय चंद्रकांतदादा पाटील यांनी 100 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानंतर जो दिला होता त्या माध्यमातून 1 कोटी रुपयांचं काम बालगंधर्व दुरुस्तीसाठी आपण धरलेलं आहे आणि त्यामधून आज या ठिकाणी बालगंधर्वचं काम मेंटेनन्सचं वेगानं सुरू आहे. येत्या महिन्याभरामध्ये हे काम पूर्ण होईल. सर्वांना एका महिन्याभरामध्ये कार्यक्रमासाठी हॉल नक्कीच लवकर आम्ही तयार करू आणि सर्वांना आव्हान आहे माझं की या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं एक सुसज्ज नाट्यगृह आपल्याला लवकरच कार्यक्रमासाठी मिळेल.